राज्य सरकार ने पूरग्रस्तांना मदतीचं पॅकेज जाहीर केलंय, पण मदत अजूनही पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली नाहीये। त्यामुळे शिरोळमधील हजारो पूरग्रस्त रस्त्यावर उतरलेत। नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित होत नसल्याचं पूरग्रस्तांनी यावेळी आरोप केलाय। सानुग्रह अनुदान वाढावा, घरांची नुकसान भरपाई जास्त द्या अशी मागणी यावेळी पूरग्रस्तांनी केली। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। खरतर आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला। प्रत्येक वेळेला पूरग्रस्तांचं कंबोड मोडतं, पण सरकार शासन त्यांना दिलासा द्यावा तसा देत नाही। त्यामुळेच आपण पाहतो माझ्या पाठीमाग शिरोळ मध्ये हे सर्व पूरग्रस्त आज रस्त्यावर उतरलेले आहेत। हातामध्ये ऊसाचं कांड घेतलेलं आहे, ऊसाचं मोठं क्षेत्र बाधित झालेलं आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत, पण सरकार मायबाप यांच्याकडे बघायला तयार नाही आहेत। त्यामुळेच हा पूरग्रस्तांचा एल्गार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर या भागातले सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहतोय की सर्वजण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। कशा प्रकारची भूमिका आहे, काय मागणी आहे तुमची? शिरोळ तालुक्यामधील 53 गावापैकी 43 गावामध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं। मानवनिर्मित आणि हा निसर्गनिर्मित पूर असताना देखील सरकारने या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। घरात पाणी आलेलं असताना देखील निकष लावून, वेगवेगळे निकष लावून पूरग्रस्तांना वंचित ठेवायचं काम केलेलं आहे। मदत कुठली मिळत नाही, सातत्यानं चुकीचे निकष या ठिकाणी लावले जातात आणि त्या निकषाच्या माध्यमातून लोकांना मदतीपासून वंचित ठेवलं जातं। त्याच्यातून हा जनतेतून उठलेला आक्रोश आहे। पंचनामे होत नाही आहेत व्यवस्थित, पंचनामे बऱ्याच अटी चर्ची लावलेले आहेत आणि त्यामुळे जेवढ्या लोकांना मिळणार नाही याची खबरदारी सगळी सरकारकडे घेतली जात आहे। सगळ्यात महत्त्व म्हणजे आलेलं बॅकवॉटरचं पाणी जे आहे ते पाणी कमी करण्यासाठी जे नियोजन जे सरकारनं केलं पाहिजे आतापासून, ते कोणतेही न केल्यामुळे 19-21 आणि परत 22 हा पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून देत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचा एल्गार आम्ही जो आहे तो मांडत बसू आणि त्याचबरोबर सरकार दरबारी आमचा मुद्दा पोहोचवत बसू। जर सरकारनं ऐकलं नाही तर त्यांना ऊसाचं कांड आम्ही हातामध्ये घेतलेला आहे अशा प्रकारचा इशारा एका प्रकारे या मोर्चाने दिलेला आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, शिरोळ। सह्याद्रीची उंची म्हणजे